जत पूर्व भागातील 42 गावे म्हैसा योजनेपासून वंचित आहेत, या भागाला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना कटिबद्ध असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांशी बैठक लावण्याचे आश्वासन शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी दिली. जत पूर्व भागातील 42 गावांचा पाणी प्रश्न शिवसेना सोडवणार असल्याचा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला. ते शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने जत तालुका दौऱ्यावर असताना बोलत होते. जत तालुक्यातील पूर्व भागात शेंड्याळ, माडग्याळ, जाडर बोबलात, सोन्याळ, उमदी, बालगाव, करेवाडी, तिकोंडी, संख येथे शिवसंपर्क अभियान बैठक घेण्यात आली. या दौऱ्यात जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या समवेत जत तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव, उपजिल्हा प्रमुख तम्मा कुलाळ, तालुका संघटक बंटी दुधाळ, युवासेना उपजिल्हा प्रमुख नागनाथ मोटे, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण अवरादी, सचिन मदने, शिवसेना उपतालुका प्रमुख श्रीमंत करपे, कामगार सेना जिल्हा प्रमुख भगवानदास किंगार, संघ शाखा प्रमुख व्यंकटेश जोशी, शिवसेना विभाग प्रमुख रमेश कदम, श्रीशैल उमराणी, युवासेना उपतालुका प्रमुख शिवानंद तेली, जुबेर पटेल, सिद्धू गायकवाड, मेजर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य इत्यादी प्रमुख पदाधिकारी, बहुसंख्य शिवसैनिक आणि युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसंपर्क अभियान मध्ये काय करायचं आहे तर गावोगाव वाड्या बसल्यावर शिवसैनिकांना अडी अडचणी ज्या काय त्या समजून घेऊन सोडवायच्या अशा पद्धतीतनं हा अभियान आणि महाविकास आघाडीच्या शासनानं केलेल्या योजना तुमच्यापर्यंत पोचवून त्याचा कसा लाभ तुम्हाला मिळेल अशा पद्धतीनं ही खालच्या लोकांनी शाखा प्रमुख असेल, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुखांनी गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन हे काम करायचं आहे. तर योजनेचे योजना सांगायचं झालं तर आपले संजय गांधी निराधार योजना असेल किंवा योजना असेल, त्यानंतर आपले कामगार नोंदणीची योजना असेल, अशा बऱ्याचशा योजना आहेत. त्या आपण सगळे मिळून तुम्ही गाववाली घरोघरी जाऊन तिची एक नोंदणी करून किंवा रेशन कार्डाच्या काही समस्या असतील त्या घेऊन तालुका प्रमुखाशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या पद्धतीनं आपण सगळे मिळून हे सगळे योजना घरोघरी पोचवून त्यांना लाभ देऊया एवढं सांगतो. आणि याचबरोबर जत तालुका शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय तानाजी गुरव साहेब यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यामध्ये कालपासून शिवसंपर्क अभियान चालू आहे. आज पूर्व भागाचा दौरा सकाळपासून चालू आहे. शिवसंपर्क अभियानाचा मुख्य हेतू असा आहे, अख्ख्या देशामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये काम केलं त्या कामाची पोच होती म्हणून देशामध्ये अग्रगण्य मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचा या ठिकाणी गणना झालेली आहे. त्यांचं जे काम आहे त्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचं काम शेतकरी कर्जमाफीचं जे काम केलं ती मागील सरकारमध्ये कर्जमाफी झाली होती, मात्र शेतकऱ्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यूसुद्धा झाला. अशा स्वरूपाची कर्जमाफी जवळजवळ 24,000 कोटी रुपये या राज्याला कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे.